रायगडमधील इर्शावाडीतील दरड दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू, 100 अधिक ग्रामस्थ ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, तर 80 जणांची सुटका करण्यात यश. मुख्यमंत्री शिंदेंकडून इर्शावाडीतील दुर्घटनास्थळाची पाणी, दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, तर पावसामुळे अडचणी येत असल्यानं मदत कार्य थांबवलं. दरड कोसळण्याचा अंदाज प्रशासनाला येत नसेल तर ते कसलं प्रशासन? इर्शावाडी दुर्घटनेनंतर राज ठाकरेंचं ट्विट, रायगड जिल्हा प्रशासनावर राज ठाकरेंचा टीकेचा आसूड. कोकणासाठी पुढील 2 दिवस धोक्याचे, रायगड पालघर ठाण्यासाठी रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी. मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्या प्रकरणी सुजित पाटकर आणि डॉक्टर किशोर बिसुरे यांना अटक, ईडीची मोठी कारवाई, दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी. मणिपूरमध्ये जमावाकडून महिलांवर सामूहिक बलात्कार, तर 2 महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवलं, कठोर कारवाईचा पंतप्रधान मोदींचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.